नैना क्षेत्रात असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रालयातील दालनात सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्र्यांनी सिडको आणि नवी मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत की नैना क्षेत्रातील ग्रामपंचायत हद्दीतील गावांना आवश्यक तितके पाणी द्यावे, तसेच नवीन जोडणीचेही काम पूर्ण करावे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. नैना क्षेत्रातील पनवेल तालुक्यात असलेल्या सुकापूर, विचुंबे, देवत, आदई, आकुर्ली, नेवाळी या ग्रामपंचायत हद्दीतील गावांना नवी मुंबई महापालिकेकडून पाणी पुरवठा केला जातो, मात्र तो पुरेसा नसल्याने पाणी टंचाई निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत सिडको आणि नवी मुंबई महापालिकेला पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आदेश दिले आहेत की नैना क्षेत्रातील ग्रामपंचायती अंतर्गत असणाऱ्या गावांना नेमकी किती पाण्याची गरज आहे, त्याचा नवी मुंबई महापालिका, सिडको, रायगड, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग यांच्या मार्फत सर्वप्रथम सर्वे करावा आणि त्यानुसार लवकरात लवकर पाणी पुरवठा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. या बैठकीला भाजपचे सरचिटणीस महेश पालदी, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, सिडकोचे आयुक्त भूषण गगराणी, नवी मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे पाटील मोरे, पंचायत समिती सदस्य राज पाटील, विचुंबे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भिंगारकर, देवत ग्रामपंचायत सदस्य सचिन वाघमारे, प्रभाकर सोनावणे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.